स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फो लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बी फार्मसीची अलॉटमेंट लिस्ट कधी लागणार आहे व बी फार्मसीची अलॉटमेंट लागल्यानंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल महत्त्वाची माहिती मित्रांनो थोडा वेळ होईल सांगायला परंतु नक्की तुम्हाला मिळेल तु, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपल्याला सीई टी सेल महा सीई टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटला यायचं आहे अधिकृत वेबसाईटला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्स बी फार्म फार्मसी किंवा फार्म डी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण एक नवीन प्रकारचं होमपेज ओपन होईल त्या होमपेजवर आल्यानंतर मित्रांनो आपण संपूर्ण प्रकारचे शेड्यूल बघू शकता अलोटमेंट लिस्ट ही आज आठ बारा दोन हजार एकवीस आठ डिसेंबर दोन हजार एकवीसला लागणार आहे मित्रांनो सी टी सेलचा आपल्याला फार अनुभव आहे बी फार्मसीची प्रोविजनल मेरिट लिस्ट असो किंवा बी फार्मसीची फायनल मिरिट लिस्ट असो ह्या नेहमी वेळेप्रमाणे जाहीर झालेला नाही असा एक अंदाज असतो की पाच वाजेच्या सुमारास ज्या मिरिट लिस्ट असो प्रोविजनल मिरिट लिस्ट असो अलॉटमेंट लिस्ट असो जाहीर होतील परंतु प्रोविजनल मिरिट लिस्ट असो किंवा फायनल मिरिट लिस्ट असो या दोन्ही वेळेवर जाहीर झाल्या नव्हत्या प्रोविजनल मिरिट लिस्ट ही तर फार दोन दिवस उशिरा जाहीर झाली होती आणि मिरिट लिस्ट फायनल मिरिट सुद्धा उशिरा जाहीर झाली होती तर आपण आपली अशी अपेक्षा करतो मित्रांनो की इंजिनिअरिंगची जी अलॉटमेंट लिस्ट आहे किंवा मागच्या वयस जी फार्मसीची डी फार्मची डिप्लोमाची जी मिरिट लिस्ट आहे ती पाच वाजता जाहीर झाली होती तर आपण अशी अपेक्षा आप करूया की ही अलॉटमेंट लिस्ट सुद्धा आज पाच वाजता जाहीर होईल पाच वाजता जाहीर झाल्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकून आपण आपली अलॉटमेंट लिस्ट चेक करू शकता किंवा इन्स्टिट्यूट वाइज अलॉटमेंट सुद्धा आपण चेक करू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे तर मी तो आपण आता व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आलो आहोत जर आपल्याला अलॉटमेंट लिस्ट लागली त्याच्यानंतर जर आपल्याला कॉलेज मिळालं तर आपण त्या कॉलेजला रिपोर्ट करून नऊ तारखेच्या पासून ते अकरा तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होईल तुम्हाला फ्रीज करायची गरज नाही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची थाउजंड रुपीज पे करायची आहेत आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायची आहे जर फर्स्ट नंबरचं प्रेफरन्स जर सेकंड नंबर किंवा थर्ड नंबर फोर्थ जे ऑर्डर असतील ऑर्डर दॅन फर्स्ट प्रेफरन्स तर तुम्हाला त्या कॉलेज बेटरमेंट किंवा फ्रीज असे दोन ऑप्शन असतात जर फर्स्ट प्रेफरन्स मिळाला तर ऑटो फ्रीज होणारच पण सेकंड थर्ड फोर्थ मिळालं तर तुम्ही ऑटो फ्रीज न करता तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता किंवा तुम्हाला जर, कॉलेज जर तर ते कॉलेज हवं असेल तुम्ही जर समाधी असाल तर तुम्ही ते कॉलेज घेऊसुद्धा शकतात हे नऊ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत सायंकाळी तीन वाजेपर्यंत सायंकाळीसुद्धा म्हणता येणार नाही दुपारच्या तीन वाजेपर्यंतच करायचं आहे पाच सुद्धा कालावधी दिलेला नाही दुपारी तीन पी असा कालावधी दिलेला आहे संपूर्ण बेटरमेंट फ्रीज ऑटो फ्रीज या संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पण मित्रांनो अलॉटमेंट लिस्ट ही आज पाच वाजेच्या सुमारास लागेल एक असा प्राथमिक अंदाज आहे आणि मित्रांनो लागेलच कारण इंजिनिअरिंगची सुद्धा किंवा डी फार्मसीची असो अलॉटमेंट लिस्ट ही पाच वाजता लागतेच तर ही पण अलॉटमेंट लिस्ट पाच वाजता लागेल एक असा अंदाज आहे आता आपण बघूया अलॉटमेंट लिस्ट कधी लागेल अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळतील त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करून घ्या आणि मित्रांपर्यंत नक्कीच माहिती पोहोचा तर इथे थांबतो धन्यवाद